महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहराची सुमारे 4 लाख लोकसंख्या आहे, तर 40,000 हून अधिक मालमत्ताधारक आहेत. मात्र गेल्या 5 महिन्यांपासून नगरपालिकेत प्रभारी नगररचनाकार आहेत, त्याही आठवड्यातून 1 दिवस इचलकरंजीसाठी वेळ देतात, त्यामुळे वेळेवर बांधकाम परवाने मिळत नाहीत किंवा रेखांकनांची कामं होत नाहीत. शिवाय नगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर त्याचा परिणाम होतोय. राज्यातील अवर्ग नगरपालिकेतील श्रीमंत नगरपालिका म्हणून इचलकरंजी नगरपालिकेचा नावलौकिक होता. वस्त्रोद्योग आणि त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगधंद्यांमुळे वस्त्रनगरी इचलकरंजीमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. सुमारे 4 लाख लोकसंख्येच्या असलेल्या इचलकरंजी शहरात वाढती बांधकामं आहेत, शिवाय भूरेखांकनाची कामं सुरू असतात. त्याला नगरपालिकेतील नगररचनाकारांची मंजुरी घ्यावी लागते. मात्र कित्येक वेळा नगरपालिकेत हेलपाटे मारूनही अशी कामं होत नाहीत, कारण गेल्या 5 महिन्यांपासून नगरपालिकेत प्रभारी नगर रचनाकार आहेत. या पदावर एक महिला अधिकारी असून त्या इचलकरंजी नगरपालिकेसाठी आठवड्यातून 1 दिवस येतात. परिणामी अनेक नागरिकांना वेळेवर बांधकाम परवाने, बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला, भूरेखांकनास मंजुरी मिळत नाही. साहजिकच नगरसेवकांना नागरिकांच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं. इचलकरंजी नगरपालिकेत कायमस्वरूपी नगररचनाकार नसल्यानं विविध परवान्याच्या माध्यमातून मिळणारं नगरपालिकेचं उत्पन्नही थांबलं आहे. अशा परिस्थितीत इचलकरंजी नगरपालिकेला कायमस्वरूपी नगररचनाकारांची नियुक्ती करण्याची मागणी होती आहे.